नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. सिंहस्थ कुंभपर्व या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यात आज दुसरं शाही स्नान पार पडलं. सूर्य, चंद्र आणि गुरु हे सिंह राशीत आल्यानं आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग आल्यानं या पर्वणीला महापर्वणी असं म्हणतात. या महापर्वणीच्या निमित्त कुंभनगरी भाविकांनी फुलून गेली आहे. त्र्यंबकेश्वरातील कुशाव्रतावर पहाटेपासूनच शैवपंथीयांच्या विविध आखाड्यांनी शाही स्नानासाठी हजेरी लावली. श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या शाही स्नानानं या शाही स्नानाला सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे आवाहन आखाडा, श्री पंचायती अग्नि आखाडा, श्री पंचायती निरंजनी आखाडा, श्री पंचायती आनंद आखाडा, श्री पंचायती महानिर्वाण आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री पंचायती नवा उदासीन आखाडा आणि श्री पंचायती निर्मल आखाड्यातील साधू महंतांनी शाही स्नानाला हजेरी लावली. साधू महंतांच्या स्नानानंतर कुशावर्त घाट भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. या दुसऱ्या शाही स्नानाच्या महापर्वणीला लाखोंच्या घरात भाविकांनी कुशावर्तावर आणि रामकुंडावर हजेरी लावली. सर्व आखाड्यांच्या साधू महंतांच्या शाही स्नानानंतर भाविकांसाठी हे घाट खुले करण्यात आले. ही आपण कुंडावरची दृश्य पाहतोय. सूर्य, चंद्र, गुरु सिंह राशीत दाखल झाले. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या शाही स्नानाच्या निमित्तानं भक्तीच्या सोहळ्यानं त्र्यंबक नगरी सोबतच नाशिकमध्येही परमोच्च बिंदू गाठला. निर्वाणी आणि आखाडा, दिगंबर आणि आखाडा, निर्मोही आणि आखाडा या आखाड्यातील महंतांनी पहिलं शाही स्नान उरकलं. त्यानंतर रामकुंडावर इतर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली. यावेळी देशी परदेशी पर्यटकांनीही पर्वणी स्नानाचा आनंद घेतला. दुसऱ्या पर्वणीतील सिंहस्थ कुंभपर्वातील नाशिकमधील तीनही आखाड्यांचं शाही स्नान पूर्ण झालं. सुरुवातीला निर्मोही आखाडा, त्यानंतर दिगंबर आणि त्यानंतर निर्वाणी आखाडा. या क्रमानं लाखो साधू महंतांनी वाजत गाजत शोभायात्रेद्वारे रामकुंडात शाही स्नान केलं. निर्धारित वेळेपेक्षा 1.5 ते 2 तास शाही स्नानाला उशीर झाला. पहिल्या पर्वणीच्या तुलनेत यंदा भाविकांना शाही मिरवणुकीजवळ जाता आल्यानं भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भाविकांना दूर करण्यात पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. 10 वाजेपर्यंत गोदाकाठ 10 ते 12 लाख भाविकांनी स्नान केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणी आत्ताचं नेमकं वातावरण काय हे जाणून घेऊयात. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आणि मुकुल कुलकर्णी दोघेही आहेत. सुरुवातीला जाऊयात योगेश खरेंकडे. योगेश, काय नेमकं आत्ताचं वातावरण आहे कुशावर्तावर? कुशावर्तावर आता भाविकांची गर्दी ही या ठिकाणी झालेली. आज सकाळी जे सगळं स्नान झालं ते सगळे साधू महंतांचं झालं, 10 आखाड्यांचं झालं आणि आता जे स्नान सुरू आहे ते भाविकांचं सुरू आहे. आपण बघू शकतोय की पूर्ण कुशावर्तामध्ये सर्व भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपलं स्नान या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करायचं त्यांचं या ठिकाणी मनोकामना दिसून येते. कारण की आज अमावस्या आहे आणि अमावस्या संपण्याच्या आत त्यांना हे सगळं स्नान पूर्ण करायचं आहे. त्यामुळे सर्व भाविकांना या ठिकाणी जवळजवळ 5 ते 7 तासाचं मोठ्या रांगा लावत हे सर्व भाविक या ठिकाणी आलेत आणि या सर्वांनी या ठिकाणी हा शाही स्नानाचा म्हणता येईल की आज आनंद घेतला. शाही पर्वणी दुसरी शाही पर्वणी असल्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे आणि कुशावर्तावर स्नान करण्याचं महत्त्व या ठिकाणी अधिक असल्यामुळे किंवा त्यांची भाविकांची श्रद्धा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी झालेली दिसते. आपण बघू शकतो की संपूर्ण परिसर जो आहे तो परिसर या ठिकाणी भाविकांनी व्यापलेला आहे आणि अनेक भाविक अजूनही आपल्याला या ठिकाणी कुशावर्तावर येताना दिसत आहेत. त्र्यंबकेश्वरच्या बाहेर जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरच्या रांगा या अजूनही आहेत. त्यामुळे रात्री सुद्धा हे स्नान सुरू असेल, आज रात्रभर हे स्नान सुरू असेल असं दिसून येत आहे. त्यामुळे आज पूर्ण 24 तासामध्ये जवळजवळ या ठिकाणी 5 ते 7 लाख 5 लाख आतापर्यंत 4-5 लाख लोकांनी भाविकांनी स्नान केलेलं आहे. पण रात्रीपर्यंत जवळजवळ 8 लाख लोक या ठिकाणी स्नान करतील अशी अपेक्षा या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. अगदी बरोबर आहे. इकडे रामकुंडावर काय वातावरण आहे जाणून घेऊयात मुकुलकडून. मुकुल, काय नेमकं आत्ताचं रामकुंडावरचं वातावरण आहे? सुवर्ण, रामकुंड हे तीर्थ असं आहे जिथे स्नान केल्यानं
पुण्य प्राप्त होता अशी श्रद्धा आहे। आज सकाळपासून आपण बघतोय पहाटे 3:30 वाजल्यापासून गोदाकाठावर भाविकांची गर्दी होते आणि सकाळी ज्यावेळेस सर्व शाही स्नानाला सुरुवात झाली 7 वाजल्यापासून रामकुंडावरचा जो ओघ आहे भाविकांचा तो अद्यापही तेवढाच दिसून येतोय। आत्ता जी आपण गर्दी बघतोय ही दिवे लागलेले आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, मात्र गर्दीचा ओघ काही कमी होताना दिसून येत नाहीये। आता जे भाविक आहेत हे सर्व नाशिककर आहेत, जे स्थानिक नाशिककर आहेत ते आता घराच्या बाहेर पडलेले आहेत। संध्याकाळी 5 वाजल्यानंतर सर्वत्र नाशिककरांची आता गर्दी दिसून येते। जे परगावचे भाविक होते त्यांनी पहाटे 3:30 वाजल्यापासून गोदापात्रातल्या इतरत्र घाटांवर स्नान केलं आणि ते आपापल्या मार्गाने रवाना झालेले आहेत, मात्र गर्दीचा ओघ कायम आहे। आत्तापर्यंतचा जो आकडा जर बघितला आपण, साधारणतः 25 लाखापर्यंत भाविकांनी नाशिक शहरामध्ये विविध घाटांवर स्नान केल्याची माहिती प्रशासनाकडून व्यक्त केली जाते आणि रात्रीपर्यंत साधारण 30 ते 32 लाख भाविक गोदाकाठी स्नान करतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। एकंदरीत आजच्या पर्वणीला खूप प्रचंड महत्त्व होतं। मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस दुसऱ्याच पर्वणीच्या दिवशी मोठा हादसा झालेला होता, दुर्घटना घडलेली होती, त्यामध्ये 29 भाविकांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे जी सतर्कता पाळण्यात आलेली होती, पहिल्या पर्वणीला आपण बघितलं बंदोबस्ताचा अतिरेक झाला अशी ओरड झाली होती, यंदाच्या वेळेस पोलिसांनी बंदोबस्त थोडा शिथिल केलेला होता, बॅरिकेडिंग काढलेले होते, त्यानंतर देखील सुरळीतपणे संपूर्ण आजचं शाही स्नान आहे, शाही पर्व आहे हे पार पडलेलं आहे। शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 1-2 अपवाद वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे। पोलिसांचं नियोजन आज कुठेतरी सफल झाल्याचं दिसतंय, कारण जो एक धसका प्रशासनानं घेतला होता मागच्या दुर्घटनेवरून, त्याच्यानंतर बरेच प्रयत्न केले होते, शाही मार्ग बदलण्यात आलेला होता, मागचा जुना शाही मार्ग होता तो बदलून नवीन शाही मार्ग तयार करण्यात आलेला होता आणि एकंदरीत बघता कुठलेही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे शांततेमध्ये आजची शाही पर्वणी आत्तापर्यंत तरी सफल झाल्याचं दिसून येत आहे। तुर्तास तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत आजचं दुसरं शाही स्नान सुद्धा आनंदात पार पडलेलं आहे। एका वादग्रस्त क्लिपमुळे प्रकाश झोतात आलेली नित्यानंद महाराज यांच्या मिरवणुकीत आज तब्बल 47 देशातील भाविकांची हजेरी होती। या मिरवणुकीसंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। आपण बघू शकतोय की नित्यानंद महाराजांच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाश्चात्य या ठिकाणी सहभागी झाले आहेत, फॉरेनर्स मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे सर्वजण या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये आलेत। आपण मॅम कॅन यू टेल मी व्हाय यू जॉईन धिस प्रोसेसिंग टू एक्सपिरियन्स द स्पिरिच्युअलिटी द बिगेस्ट ह्युमन बीइंग गॅदरिंग इन द प्लॅनेट अर्थ सो यू वांट टू कम टू जॉईन दिस वन ओके फ्रॉम वेअर यू केम वी आर फ्रॉम मलेशिया वी आर जॉईनिंग द Paramahamsa Nityananda Swamiji's program. We are doing this because we are living enlightenment and we believe that when we go into the water we're spreading consciousness to the world. And we are from all over the world, different countries with Nityananda and he's bringing back the Sanatana Dharma. I don't know, I've been meditating for 7 years. I've gotten a lot out of it. I've had a lot of very beneficial and I guess extraordinary experiences with Swamiji Nityananda and so this is my third time to India and I'm grateful to be here and I'm grateful to participate in this. एकूणच अनेक पाश्चात्य नागरिक सुद्धा आता या शाही मिरवणुकीत सहभागी झाले होते आणि शाही स्नान त्यांनी केलंय, त्यामुळे पाश्चात्यांनाही हा कुंभमेळा चांगलाच भावला आहे असं म्हणायला हरकत नाही। व्हिडिओ चॅनलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर। पहिल्या पर्वणी काळात झालेल्या अतिरेकी बंदोबस्तामुळे सर्व स्तरातून टीकेची सोड उठली होती। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही प्रशासनासह सरकारवर कुंभमेळा फेल झाल्याचं खापर फोडलं होतं, मात्र आज शाही स्नानाला जी गर्दी दिसते ती नागरिकांनी व्यक्त केलेल्या रोषामुळेच दिसत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। कुंभमेळ्याची आज दुसरी शाही पर्वणी नाशिकमध्ये होत आहे, तीनही आखाड्यांचं शाही स्नान झालेलं आहे आणि ह्या शाही स्नान नंतर आता गंगा पूजनासाठी आणि शाही स्नानासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे रामकुंडावर आलेले आहेत। साहेब काय सांगाल, मागच्या वेळेस काही त्रुटी राहिलेल्या होत्या, आपण बराच एक रोष व्यक्त केलेला होता की जे नाशिककर आहेत त्यांना बाहेर पडायला मिळत नाही, आजची परिस्थिती बघून काय वाटतं? नाही, मागच्या वेळेला जो आहे ह्या सगळ्या अगोदर 3 वर्षामध्ये जेवढं काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं या सगळ्या गर्दीला झेलण्यासाठी, मागच्या वेळेला एक प्रकारचा कर्फ्यू म्हणजे तो महायुद्ध सुरू आहे आणि असा कर्फ्यूला आहे की काही ठिकाणी घरातली लाईट सुद्धा लावायची नाही, दरवाजा बंद करा त्र्यंबकेश्वरला, अशी सुद्धा परिस्थिती होती। नाशिकच्या लोकांनी बाहेर पडायचं नाही, 2-3 दिवस दूध भाजी नाही, गाड्या नाहीत, स्मशानभूमी सुद्धा बंद, मुंबई नाशिक औरंगाबाद नाशिक रस्ते अगोदरपासूनच बंद,
हा जो कर्फ्यू होता त्याच्यामुळे जे आहे मागची परवडी टोटल फेल गेली. टोटल फेल की ज्या दिवशी 1 कोटी लोक यावेत अशी अपेक्षा होती. पण ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी आवाज उठवला, आपण मीडियाने आवाज उठवला, महापौर उपमहापौर खासदार आमदार सर्व पक्षाचे ह्या सगळ्यांनी आवाज उठवला. कोण कोर्टात गेले, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटलो 2 वेळा, त्यांना सांगितलं की तुम्ही आता याच्यामध्ये सुधारणा करा. त्यांनी काही जुने अधिकारी पाठवले, त्यांनी स्वतः जाहिराती जरा जास्त दिल्या, लोकांना अपील केलं या म्हणून. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जो आहे आज वातावरण मोकळं दिसतं आहे, लोक जथ्यानं चालत आहेत रस्त्यानं आणि मोठ्या प्रमाणावर जे आहेत लोक आज आलेले आहेत. एवढ्या सगळ्या गर्दी पाहता नियोजन योग्य आहे असं मला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. पुढचा कुंभमेळा मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये भरणार आहे, त्यामुळे नाशकात प्रशासनानं कशी व्यवस्था केली आहे, काय यंत्रणा उभारण्यात आल्यात याचा अभ्यास करण्यासाठी मध्य प्रदेशातील मंत्र्यांनीही नाशकात हजेरी लावली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. सोबत आलेले आहेत, पुढच्या वर्षी उज्जैनला हा कुंभमेळा होतोय. कैला जी, अगले साल आपके यहाँ पे ये कुंभ मेला है, आप किस तरह से यहाँ के कुंभ मेला को देखते हैं? नहीं, मैं यहाँ की व्यवस्था देखने भी आया था. एक मेले से दूसरे मेले में क्या क्या सुधार किया जा सकता है वो सब हम कर रहे हैं. हालांकि त्र्यंबकेश्वर में यहाँ 2 स्थानों पर होता है, नासिक में भी होता है और यहाँ पर भी होता है. यहाँ 9 अखाड़े होते हैं, वहाँ 4 अखाड़े से 13 अखाड़े. उज्जैन में 13 अखाड़े एक साथ एक ही दिन स्नान करते हैं और इसलिए यहाँ थोड़ा सा चैलेंजिंग भी है क्योंकि छोटा कुंड है और यहाँ पर पूरे के पूरे 9 अखाड़ों को ला के स्नान कराना ये एक्चुअल में क्राउड मैनेजमेंट के लिए एक चैलेंज होता है. पर फिर भी यहाँ के शासन और प्रशासन ने बहुत अच्छी व्यवस्था की है, यहाँ के कार्यकर्ताओं ने बहुत अच्छी व्यवस्था की है और सब लोग जो यहाँ आ रहे हैं स्नान करके जा रहे हैं, ये बहुत प्रसन्नता की बात है. हमने पिछली बार भी 2004 में किया था, अब वापस 2016 में हो रहा है तो निश्चित रूप से ये यहाँ से भी यहाँ की व्यवस्था को हम देख के जा रहे हैं और क्या क्या हो सकता है अच्छा से अच्छा वो करेंगे. पूर्ण हा सगळा शाही स्नानाचा पर्व बघण्यासाठी आज कैलाश वर्गीय जी या ठिकाणी आलेले आहेत. पण येत्या काळामध्ये जो उज्जैनला कुंभ होणार आहे तो कसा व्हायला हवा, काय तयारी करायला हवी याचा प्रात्यक्षिक ते आज नाशिकमध्ये येऊन बघतायत. आता पाहूया दुसऱ्या महापर्वणीची काही आकर्षक क्षणचित्र. तास रहा एक पाऊल पुढे.